म्हणजे काय? थोडक्यात मी आपल्याला मार्गदर्शन करतो की नॉर्मली प्रत्येक सोसायटी जसं जसं रजिस्टर होतात त्यांना जवळपास प्रत्येक गृहनिर्माण संस्थाला सोसायटी झालेला चार महिन्याच्या आत, किती महिन्याच्या आत? चार महिन्याच्या आत कन्व्हेन्स करून घेणं अतिशय गरजेचं आहे. कन्व्हेन्स म्हणजे काय? जमीन आणि जमीनावर बांधलेला इमारत हे दोन्ही सोसायटी नावावर हस्तांतर करून घेणं हे अतिशय गरजेचं आहे. जोपर्यंत तुमचं नावाने कन्व्हेन्स होत नाही तोपर्यंत तुम्ही मालक नाहीये, आणि जोपर्यंत तुम्ही मालक नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारचा रिडेव्हलपमेंट करू शकणार नाही. तर रिडेव्हलपमेंट करायचं असेल आपल्याला कन्व्हेन्स लागेल. आता दुसरं, ह्याच्या अगोदर 18 सप्टेंबर 2017 त्याच्या अगोदर एखादा कन्व्हेन्स करायचं असेल किंवा डीम्ड कन्व्हेन्स करायचं असेल ऑक्युपेशन सर्टिफिकेट गरजेचं होता. पण जोपर्यंत ऑक्युपेशन सर्टिफिकेट होत नाही म्हणजे बिल्डिंग लीगल नाही आहे, तुमचा कन्व्हेन्स मिळत नव्हता. शासनाचा पाठपुरावा आम्ही केला. महाराष्ट्र सोसायटी वेलफेअर काय काय काम करतात जरा समजून घ्या. मुंबई हाऊसिंग फेडरेशन सुद्धा सेम काम करतोय, आम्ही सुद्धा काम करतोय, बाकीचे खूप लोक करतात. तर तिथे पाठपुरावा असं केलं गेलं की बिल्डरने आम्हाला कन्व्हेन्स दिला नाही, आमच्या बिल्डिंगचं ओसी आणलेलं नाही. आता ओसी नसल्यामुळे त्याच्या जमीनचा ऍडिशनल एफएसआय टीडीआर सर्व बिल्डरलाच जाणार, हे तर अतिशय चुकीचं आहे. जेव्हा हे प्रस्ताव मांडलं तर शासनाने हे मान्य केलं की ठीक आहे, इमारत तर इलिगल आहे, ऑक्युपेशन नाहीये, पण जमीन तर लीगल आहे, जमीन तर सोसायटीला मिळायला पाहिजे. म्हणून इवन विदाउट ओसी, विदाउट ऑक्युपेशन सर्टिफिकेट आता आपल्याला कन्व्हेन्स करून घेता येते. जरा समजून घ्या. पण आपल्याला जमीनचा हक्क आपल्याकडे नसेल, तुम्ही पुनर्विकास करू शकणार नाही, त्याला रेग्युलायझेशन पण करता येत नाही, म्हणून आपल्याला कन्व्हेन्स करून घेणं अतिशय गरजेचं आहे. काही फ्यू स्लाइड्स मी घेतो कन्व्हेन्स आणि डीम्ड कन्व्हेन्स, जेवढं लवकर होईल तेवढं लवकर सांगायचा प्रयत्न करतो. पहिला मुद्दा आहे कन्व्हेन्स म्हणजे काय. जसं मी म्हटलं, कन्व्हेन्स मीन्स ट्रान्सफरिंग द लँड अँड बिल्डिंग इन द फेवर ऑफ सोसायटी. जमीन आणि त्याच्यावर असलेला इमारत सोसायटी नावावर हस्तांतर करण्याच्या प्रक्रियेला कन्व्हेन्स म्हणतो. हे कन्व्हेन्स कशासाठी पाहिजे? तीन मूळ कारण आहे. एक आहे टू बिकम ए लीगल ओनर. जोपर्यंत कन्व्हेन्स तुमचा नावावर होत नाही तुम्ही मालक, शासनाच्या दृष्टीने किंवा कायद्याच्या दृष्टीने तुम्ही मालक नाहीये, टू बिकम ए लीगल ओनर. सेकंड, गव्हर्नमेंटचं जो एंट्री आहे, सब रजिस्ट्रार ऑफिस म्हणा किंवा 7/12 म्हणा, प्रॉपर्टी कार्ड मध्ये तुमचं नाव आणण्यासाठी कन्व्हेन्स गरजेचं आहे. तिसरं महत्वाचं आहे टू हॅव फ्री अँड मार्केटेबल टायटल. जोपर्यंत तुम्ही मालकी हक्क होत नाही, मालकी हक्क आपल्याला मिळत नाही, तोपर्यंत ते टायटल फ्री अँड मार्केटेबल नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचा पुनर्विकास करता येत नाही, तुम्ही कोणालाही बांधकामाला परवानगी देऊ शकत नाही. आता प्रश्न येतो कन्व्हेन्स कशासाठी पाहिजे, ऍडव्हान्टेजेस काय. कन्व्हेन्सचा ऍडव्हान्टेज आहे तुम्ही बिकम ए ओनर. जोपर्यंत तुम्हाला कन्व्हेन्स मिळत नाही तुम्ही मालक होऊ शकत नाही, तुम्हाला कॉमर्शियल बेनिफिट मिळू शकत नाही, ऍडिशनल एफएसआय तुम्ही घेऊ शकत नाही, लोन घेऊ शकत नाही. एफएसआय जे आहे, तुम्हाला माहिती असेल नवीन डीपी मध्ये, नवीन डेव्हलपमेंट प्लान मध्ये एफएसआय वाढलेला आहे, टीडीआर वाढलेला आहे. जिथे एक एफएसआयचं तुम्हाला बांधकाम झालं असेल, आज तुम्हाला 2.7 बांधकाम करता येते. एक एफएसआय एक टीडीआर आहे आणि 35% फंजिबल एफएसआय. आजच्या तारखेत जिथे 1 square foot बांधकाम झालं तिथे 2.7 square foot बांधकाम होऊ शकतो. जिथे तुमचं 10,000 square foot झालं असेल, आज 27,000 square foot बांधकाम करता येते. म्हणजे जेव्हा तुम्ही 27,000 square foot बांधकाम करणार, तुम्हाला ऍडिशनल एफएसआय ऍडिशनल टीडीआर मिळेल, तुमचा एरिया वाढू शकतो. पूर्वी तुमचा 500 feet असेल, कमीत कमी तुम्हाला 35 ते 40% ऍडिशनल बांधकाम मिळू शकतो, एक बेडरूम वाढू शकतो, तुम्हाला कॉर्पस मिळू शकतो, भाडा मिळू शकतो. हे सर्व कधी शक्य आहे? हे सर्व जेव्हा तुमचा कन्व्हेन्स आहे आणि परमिशन फॉर रिडेव्हलपमेंट इज पॉसिबल. कन्व्हेन्स जेव्हा मी म्हंटल, तुमचा दोन जमीन आणि बिल्डिंग हे दोन्ही मिळून आपला हस्तांतर होतो. आणि मला काय करायला लागतं? कन्व्हेन्स तीन प्रकारच्या पद्धतीने घेऊ शकतो. एक बिल्डर स्वतः तुम्हाला देऊ शकतो, त्याच्या कायद्यातनी त्याला देणं अतिशय अनिवार्य आहे. दुसरं आहे तुम्ही कोर्टात जाऊन घेऊ शकतात. तिसरं आहे डीम्ड कन्व्हेन्स. आता कोर्टात जायचं म्हणजे एवढं सोपा नाहीये. कंझ्युमर कोर्ट, सिव्हिल कोर्ट, मॅजिस्ट्रेट कोर्ट
कितीही गेलं तरी तुम्हाला 3 ते 5 वर्ष लागतो, बिल्डर तुम्हाला देत नाही, म्हणून आपल्याला डीम कन्व्हेन्स मध्ये जाता येईल. डीम्ड कन्व्हेन्स म्हणजे काय, ज्या सोसायटी नोंदणी झालेला 4 महिन्याच्या आत बिल्डरनी कन्व्हेन्स दिला नसेल, इट इज डीम टू हॅव बीन कन्व्हेड, हे गृहित धरलं जाईल, मान्य केलं जाईल की तुम्हाला हस्तांतर झालेलं आहे. तर हे प्रक्रिया काय जरा समजून घेऊ. तर बिल्डर कडून कन्व्हेन्स घ्यायचं असेल आपल्याला बिल्डरला अप्रोच करावं लागेल, डॉक्युमेंट घ्यावा लागेल 7-12 वगैरे, त्याच्यानंतर डॉक्युमेंट तयार करावं लागेल, कन्व्हेन्स डीड आणि त्याच्या योग्य स्टॅम्प ड्युटी भरावा लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला कन्व्हेन्स डीड जसं अग्रीमेंट आपण रजिस्टर करतो तसं कन्व्हेन्स डीड रजिस्टर करावं लागेल, इंडेक्स 2 घ्यावा लागेल, त्याच्यानंतर सिटी सर्वे ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला आपला नावानी प्रॉपर्टी कार्ड चेंज करून घेता येईल. हे 7 प्रक्रिया आपला कन्व्हेन्स बिल्डर कडून करून घ्यायचं असेल करावं लागेल. समजा बिल्डर नाही आहे तर आपल्याला काय करता येईल, जसं मी म्हटलं सिव्हिल कोर्टात जाता येईल, कन्झ्युमर कोर्टात जाता येईल, क्रिमिनल कोर्टात जाता येईल. हे तिन्ही कोर्टात जाणं एवढं सोपं नाही आहे, म्हणून आपण म्हटलं की डीम्ड कन्व्हेन्स करून घेऊ. डीम्ड कन्व्हेन्ससाठी काय करावं लागेल, कदाचित मुकेश मातेसाहेब इथे आहेत, ते वसईमध्ये मला ओळखतात चांगला, गेले 30 वर्षापासून मला ते चांगला ओळखतात, तिथे ते सेक्रेटरी होते, तर त्यांना मी नंतर बोलवतो, आज ते दहीसरला राहायला आलेत. तर मला एवढंच म्हणायचं आहे की तेव्हा जेव्हा मी वसईमध्ये माझं हाऊसिंग सोसायटी प्रॅक्टिस करत होता, मी बघितलं की हाऊसिंग सोसायटीला कोणालाही कन्व्हेन्स मिळत नव्हता. तर कन्व्हेन्स मिळत नसेल काय करावा, तर मी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तक मी शासनाला दिलं. तेव्हा रत्नाकर गायकवाड हाऊसिंग कोऑपरेटिव्ह कमिशनर होते आणि आज नितीन करीर जे UD मध्ये आहेत सेक्रेटरी, ते इन्स्पेक्टर ऑफ जनरल होते, त्यांना जेव्हा मी प्रेझेंटेशन दिलं, त्यांना म्हटलं साहेब कन्व्हेन्स तुम्हाला असं कायदा कानूनमध्ये तुम्ही बदल जोपर्यंत आणत नाही काही घडू शकत नाही. तर त्यांनी काय केलं, ते बोलले प्रभू साहेब तुम्ही लिहून द्या. मी कायदा करून दिला 2002 आणि त्याच्यानंतर 2005 कायदा बनवला गेला, त्या कमिटीमध्ये माझा घेतलं गेलं, नंतर मी राष्ट्रपती भवनपर्यंत जाऊन ह्या डीम्ड कन्व्हेन्स एक आपल्या भारतामध्ये पहिल्यांदा मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. तर डीम्ड कन्व्हेन्समध्ये आम्ही काय करतो, 4 महिन्याच्या आत आपल्याला कन्व्हेन्स करून देणं अतिशय गरजेचं आहे. 4 महिने नाही झाला तर आम्ही काय करतो, रजिस्ट्रारकडे जातो, डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार, आणि डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रारला कॉम्पिटेंट ऑथॉरिटी म्हटलेला आहे, शासनाने त्याला पावरपडणी दिलेला आहे. काय पावरपडणी, जो बिल्डरने 4 महिन्याच्या आत कन्व्हेन्स केलेला नाही त्यांच्या सर्वांचा कन्व्हेन्स रजिस्ट्रारने आपल्याला करून द्यावा. आज आपल्याकडे बिल्डर नाही, जमीन मालक नाही, कुठे आहे काय पत्ता नाही आहे, हरकत नाही, कायद्यामध्ये असं तरतूद केलेलं आहे की तुम्ही रजिस्ट्रारकडे जा आणि ते करून घ्या. ह्या जे प्रक्रिया आहे ह्याच्यावर खूप काही, जवळपास 100 प्रकरण हायकोर्टामध्ये गेले, काही प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. बिलीव मी, सुप्रीम कोर्टाने सुद्धा ह्याला सिक्का दिलेला आहे, म्हणजे डीम्ड कन्व्हेन्स आता अस्तित्वात आहे. आणि लोकांनी जवळपास 4,000 सोसायटी महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये जवळपास 1,500 कोऑपरेटिंग सोसायटीने कन्व्हेन्स घेतलेला आहे, प्रॉपर्टी कार्ड त्यांच्या नावाने करून घेतले आहे, त्याच्यानंतर रिडेव्हलपमेंट सुद्धा त्यांनी केलेला आहे. आज तुम्हाला माहिती असेल मुंबईमध्ये खास करून जमीनचा किंमत 10,000 रुपये असेल पर स्क्वेअर फूट, बांधकामाची किंमत 5,000 असेल, 15,000 रुपये स्क्वेअर फूटचा किंमत आहे. म्हणजे जवळपास 60-70% ऑफ युअर फ्लॅट कॉस्ट इज द लँड. तर जमीन आपल्या नावावर नसेल तर खूप काय परिणाम होऊ शकतो, म्हणून डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रारकडे जाऊन आपल्याला कन्व्हेन्स करून घेता येईल. त्याला काय करावं लागेल, त्याला फक्त एवढंच आहे की तुम्हाला डीम्ड कन्व्हेन्स म्हणजे काय, ॲज गुड ॲज कन्व्हेड, ट्रीटेड ॲज कन्व्हेड, लिगल फिक्शन आहे. तुम्हाला आता ॲक्च्युअल कन्व्हेन्स करून घ्यायचं आहे. ॲक्च्युअल कन्व्हेन्स कसं करून घेता येईल, तुम्हाला एक ॲप्लिकेशन द्यायचं आहे, फॉर्म नंबर 7 आमच्या वेबसाईटमध्ये आहे, आमचं डीम्ड कन्व्हेन्स पुस्तकामध्ये पण मिळतं. 7 फॉर्म आहे, त्याला 2,000 रुपये कोर्ट फी भरायचं, त्याच्याबरोबर तुम्हाला जमीनचं 7-12 प्रत किंवा प्रॉपर्टी कार्ड दे घ्यायचं, जमीनचं डॉक्युमेंट, दुसरं सर्टिफाईड कॉपी ऑफ बिल्डिंग प्लॅन, तुम्ही RTA बिल्डिंग प्लॅन काढून घ्या, त्याच्यानंतर तुमचं जेवढ्या फ्लॅट्स आहेत, 50 फ्लॅट असतील 50 फ्लॅटचा अग्रीमेंट, त्यांच्या स्टॅम्प ड्युटी भरलेला पुरावा आणि तुमचं सोसायटीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, आणि शेवटी तुम्ही लीगल नोटीस बिल्डरला इश्यू केलं असेल तर ते, आर्किटेक्टचे एक सर्टिफिकेट, तुमचा एरिया एंटायटलमेंट किती आहे, शेवटी सर्वे नंबर,
पूर्वी काय होतं सर्वे नंबर आता सीटीएस नंबर आला त्याच्या मॅचिंग करून द्यायचं कमी जास्त पत्र आणि शेवटी एक आर्किट ॲडव्होकेट मार्फत सर्च रिपोर्ट एवढं 9 डॉक्युमेंट तुम्ही घेतलं आणि रजिस्ट्रारला दिलं तर तुम्ही जे आहे कन्व्हेन्स करून घेऊ शकता. आज मी कन्व्हेन्स ह्याच्यासाठी सांगतो तुम्हाला कदाचित लक्ष्मी छाया कोपरिंग सोसायटी माहिती आहे बोरिवलीला तिथे सिद्धिविनायक मंदिरच्या बाजूला लक्ष्मी छाया कोपरिंग सोसायटी जवळपास एक 6 वर्षापूर्वी ते इमारत पडलं. ते पडायचं एक वर्षापूर्वी मी तिकडे गेलो होतो सोसायटीमध्ये. तिथे डीम्ड कन्व्हेन्स तेव्हा नव्हता, कन्व्हेन्सचा प्रक्रिया सुरू होता. मी म्हटलं तुम्ही कन्व्हेन्स घ्या, सिव्हिल कोर्टात जाऊ आणि टोटल खर्च तुम्हाला एक एक फ्लॅटचा समोर जवळपास 25,000 रुपये खर्च होईल. 50 फ्लॅट होते, 6 लाख रुपये खर्च होईल. तर रविवारी मीटिंग मी घेतलं असं सकाळी. ते सोसायटीवाले बोलले प्रभू साहेब चांगलं व्याख्यान करतात, त्यांना बायको घरी बसायला देत नाही आणि रविवारी आमच्या सरकार लोकांना येऊन तर पैसे कमवायचा उद्योग सुरू केलेला आहे. तर आपला मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जवळपास 80% सोसायटीमध्ये कन्व्हेन्स नाहीये, आमचं बिल्डिंग काय कोसळणार नाही, ते जाऊ द्या जेव्हा करायचं तेव्हा करू. पण एक वर्षाने बिल्डिंग पडलं, बिलीव मी, जे आपण 6 लाख तेव्हा खर्च म्हटलं होता आणि 3-4 महिन्यामध्ये झालं असतं त्यांच्या, त्यांना 1.5 कोटी रुपये खर्च करायला लागले, 1.5 कोटी. आणि त्याच्यानंतर त्यांचा डॉक्युमेंट वगैरे कलेक्ट करायला कन्व्हेन्स करून घ्यायला त्यांना 2 वर्ष थांबा लागला. 2 वर्षात प्रत्येक सभासदांनी 25,000 भाडा देऊन बाहेर राहिलेत. ते 2 वर्ष त्यांचा कन्व्हेन्स करायला प्रक्रिया लागला, 1.5 कोटी खर्च झाला, प्रत्येक सभासदांनी 6-7 लाख रुपये भाडा दिला. त्याच्यानंतर 3 वर्षांनी बिल्डिंग उभे राहिलं. जोपर्यंत कन्व्हेन्स भले बिल्डिंग पडलं लोक मेलेत तरी देखील रजिस्ट्रारनी किंवा गव्हर्नमेंटनी त्याला बांधकाम करायचा परवानगी दिलं नाही जोपर्यंत त्यांनी कन्व्हेन्स आणत नव्हते. 14 लोक मेलेत, बाकीचं बिल्डिंग कोसळलं. मला एवढंच म्हणायचं की आम्ही एखादा असं हिस्सा होण्यापर्यंत का थांबायचं? वाय नॉट टेक ए प्रोएक्टिव्ह स्टेप? शेवटी शासन आपल्यासाठी खूप काही प्रक्रिया केलेल्या आहे. तुम्हाला कदाचित माहिती असेल जेव्हा पृथ्वीराज चव्हाण सीएम होते तेव्हा आम्ही सांगितलं प्रत्येक गृहनिर्माण संस्थेला तुमच्या हस्तेने एक सह्या करून लेटर पाठवा. काही सोसायटीला सीएमनी स्वतःच्या सहीनी पत्र सुद्धा पाठवलं होतं तुम्ही डीम्ड कन्व्हेन्स करून घ्या. तेव्हा लोक बोलले साहेब हे पॉलिटिकल मॅटर आहे तर त्यांना वोट बँक पाहिजे म्हणून असं सीएमनी पत्र पाठवले. साहेब काही करू द्या ना, आपल्याला आपला जमीन आपल्या नावावर मिळतो ना, ते महत्वाचं आहे. तर मला असं म्हणायचं की तुम्ही कन्व्हेन्स करून घ्या. ह्यासाठी डॉक्युमेंट काय काय पाहिजे? मी म्हटलं सोसायटी रजिस्ट्रेशन पाहिजे, सर्टिफिकेट ते सोसायटीकडे आहे. स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन तुम्हाला प्रत्येक सभासदाकडे आहे. अग्रीमेंट फॉर सेल प्रमोटरकडून तुम्ही घेऊ शकतात. कमेन्समेंट सर्टिफिकेट म्युन्सिपॅलिटीमध्ये मिळतो. काही लोक म्हणतात आमच्याकडे काही डॉक्युमेंट नाही आहे. तुम्ही असं बसून होत नाही ना, शेवटी काय ना काय तुम्हाला प्रक्रिया करावी लागेल. हे सर्व डॉक्युमेंट वेगवेगळ्या प्राधिकरणाकडे उपलब्ध आहे, आपण त्या प्राधिकरणाकडे जाऊन घेऊ शकतात. 7-12 तहसीलदारकडे मिळेल, फॉर्म नंबर 6 रेव्हेन्यू ऑफिसमध्ये मिळेल, सर्च रिपोर्ट एक वकिलाला नेमून करून घ्या, इंडेक्स टू सबरजिस्ट्रार ऑफिसमध्ये मिळतो, प्रॉपर्टी कार्ड तुम्हाला सिटी सर्व्हे ऑफिसमध्ये मिळतो, एनए ऑर्डर कलेक्टर ऑफिसमध्ये मिळतो, हे सर्व डॉक्युमेंट मिळतो. ओसी नसेल तरी सुद्धा 7 सप्टेंबर 2017 म्हणजे 6 महिन्यापूर्वी एक असा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र शासनाने, इवन विदाउट ऑक्युपेशन सर्टिफिकेट आपला जमीनचा हस्तांतर आपला नावावर होईल आणि आपण करून घ्यावा. तर मला एवढंच म्हणायचं की तुम्ही कुठल्याही प्रकारचं हे करून घ्या. ह्याच्यासाठी प्रक्रिया काय? तुम्ही जसं अर्ज केला तर रजिस्ट्रार आपल्याला बोलवतात आणि बिल्डर जमीन मालक आला नसेल तरी हरकत नाही, आपल्याला एक्सपार्टी ऑर्डर होऊ शकतो. जे डॉक्युमेंट आहे त्याच्यावर तुम्हाला एक ऑर्डर पास करतील आणि पूर्ण ऑपोनंट जे आहेत त्यांना येऊन सांगतील तुम्ही रायटिंग मध्ये द्या तुम्हाला जे म्हणायचं आहे. शेवटी 6 महिन्याच्या आत, किती 6 महिन्याच्या आत एन्क्वायरी संपेल. रजिस्ट्रारला तुम्ही अर्ज केलेला 6 महिन्याच्या आत, हे सुद्धा राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015 अंतर्गत 6 महिन्याच्या आत त्यांना त्याच्यावर निकाल द्यावा लागेल. म्हणजे कोर्ट कचेरीमध्ये तुम्हाला 6 वर्ष लागेल की 10 वर्ष लागेल माहिती नाही, इथे तुम्हाला जास्त जास्त 6 महिन्याच्या आत तुम्हाला निकाल मिळेल आणि तुमच्या नावाने कन्व्हेन्स होऊ शकतो. आणि त्यांनी नाकारायचं असेल, कन्व्हेन्स नाही द्यायचं असेल, त्यांना लिहून द्यावं लागेल का देत नाही. आणि ते देत नसतील तर आपण हायकोर्टामध्ये सुद्धा दाद मागता येईल.
काही सोसायटी त्यांनी नाकारलेला आहे तर आपण हायकोर्टात जाऊन सुद्धा दाद मागितलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एकदा कन्व्हेन्स ऑर्डर मिळाला तर डीम्ड कन्व्हेन्स डीड बनवायचं आहे, त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी भरायचे. समजा 100 फ्लॅट आहेत, 80 लोकांनी स्टॅम्प ड्युटी भरलेला आहे, 20 लोकांनी स्टॅम्प ड्युटी भरले नाहीये, त्या 20 लोकांचा स्टॅम्प ड्युटी आपल्याला भरावा लागेल. 100 लोकांनी स्टॅम्प ड्युटी भरले असेल, फक्त 100 रुपये स्टॅम्प ड्युटी येणार. किती येणार? 100 लोकांनी आपला स्टॅम्प ड्युटी भरला असेल, मुद्रांक भरला असेल आपला आपल्या अग्रीमेंटवर, तर कन्व्हेन्स करताना फक्त 100 रुपये लागेल. कुठल्याही ओपन एरियामध्ये किंवा तुमच्या गार्डन एरियाला स्टॅम्प ड्युटी लागत नाही. त्याच्यानंतर तुम्ही रजिस्टर करून घ्या आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही 7/12 मध्ये आपलं नाव चेंज करून घ्या. अशा प्रकारचा हे बघा, हे कन्व्हेन्स डीड आहे. हे आपला सनशाईन एंटरप्राइज बिल्डर आहे, त्यांनी दिला नव्हता, म्हणून मिस्टर गोरपडे द कॉम्पिटेंट ऑथॉरिटी हॅव्हिंग पॉवर अंडर सेक्शन 5A ऑफ मोफा महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट अंतर्गत त्यांना पॉवर दिला होता, त्यांनी केलं. आता तुम्ही इथे बघा, सनशाईन एंटरप्राइज बिल्डर आहे, त्याच्या वतीने सही केली कळे, रजिस्ट्रारनी केलं, लक्षात आलं का? त्यांच्या वतीने रजिस्ट्रारनी केलं, बिकॉज रजिस्ट्रारला पॉवर आपण दिला होता कायद्यानी. जो जो बिल्डर करून देत नाही तुम्ही करून द्या, म्हणजे तुम्ही बिल्डर कडे जाऊन त्यांनी रजिस्ट्रारनी सही केलं. आणि अजंता दहिसर अजंता एलोरा कोऑपरेटिंग सोसायटीच्या वतीने चेअरमॅन सेक्रेटरीनी सही केलं, पर्चेजर आणि सेलरचा दोघांचा सही झाला, त्याप्रमाणे कन्व्हेन्स झालेला आहे. फक्त एवढंच आहे, तुम्हाला सर्व आश्चर्य वाटेल, हे कन्व्हेन्स मी तर म्हणतो सोपा आहे. आज तुम्हाला फक्त मी 2 मिनिटांमध्ये सांगतो, नाहीतर माझा 6 पुस्तक डीम्ड कन्व्हेन्सवर आहे. 6 पुस्तक आय रिटन, बिकॉज प्रत्येक पुस्तक जवळपास 300-450 आहे. हे काय लिहिलं की खूप काय त्याच्यामध्ये विश्लेषण आहे, एवढं सोपा नाहीये. बिकॉज कन्व्हेन्स मध्ये रजिस्ट्रेशन ऍक्ट लागू आहे, स्टॅम्प ऍक्ट लागू आहे, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट लागू आहे, इन्कम टॅक्स लागू आहे, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ऍक्ट आहे 1963, नंतर ULC कायदा आहे, क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे, सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, BMC आहे, लँड रेव्हन्यू कोड आहे, बायलॉस आहे, हे सर्व असल्यामुळे थोडंसं अडचण होतात. दुसरं, डीम्ड कन्व्हेन्स करून घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जावं लागतं. म्हणून एखादा प्रोफेशनल आपण नेमतो सोसायटीमध्ये पदाधिकारीकडे एवढा वेळ नसतो, आणि एवढा वेळ असेल तरी सुद्धा तर आपण इथे म्हणतो वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जावं लागतं. वेगवेगळ्या डिपार्टमेंट म्हणजे कसं, सिटी सर्वे ऑफिस आहे, कलेक्टर आहे, रजिस्ट्रार आहे, असेसमेंट डिपार्टमेंट आहे, कलेक्टर ऑफिस आहे, NI ऑर्डर आहे, रेव्हन्यू आहे, मेनी मोर डिपार्टमेंट. जे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जावं लागतं, एक कन्व्हेन्स पुस्तक आमचं वेगवेगळं पुस्तक, मी एक 40 पुस्तक लिहिलंय, पार्किंग घ्या, नॉन ऑक्युपन्सी चार्जेस घ्या, ट्रान्सफर ऑफ फ्लॅट घ्या, आणि मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. ज्यांना आता डीम्ड कन्व्हेन्स पुस्तक पाहिजे कदाचित तिथे उपलब्ध आहे. हे बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, षण्मुखानंद हॉलमध्ये 3,500 लोक उपस्थित होते, तिथे CM डेप्युटी CM सहकार मंत्री होते. 1.5 तास मी डीम्ड कन्व्हेन्सवर व्याख्यान केलं षण्मुखानंद हॉलमध्ये, आणि माझं पुस्तक सुद्धा तिथे रिलीज केला गेला. हे डीम्ड कन्व्हेन्स इंग्लिश पुस्तक आहे, हे Volume 1 आहे, हे मराठीमध्ये. तसं Volume 2 Volume 3 Volume 4 असं 6 volume केलेलं आहे. वेगळ्या वेगळ्या कायदा जजमेंट हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचं सर्व त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. म्हणून वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जावं लागतं, वेगवेगळ्या अडचण येतात, तर कन्व्हेन्स करून घेणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याला 25-30 हजार रुपये कदाचित पर फ्लॅट खर्चही होऊ शकतो, पण आलं तरी सुद्धा त्यांनी करून घेतला पाहिजे असा माझा आग्रह आहे. आज तुम्हाला आजचा फ्लॅट किंमत जरा समजून घ्या, 500 square feet असेल तरी कमीत कमी इथे 75 to 1 crore आहे. 1 crore वर 0.5% म्हटलं तरी तुमचा 50,000 होतो. इथे 0.5% म्हटलं तरी तुम्ही 1% ब्रोकरेज देतात, इथे 0.5% म्हटलं 50,000 होतो, इथे 0.25% 25-30 हजार रुपये खर्च येऊ शकतो. तर मला असं वाटतं 25-30 हजार रुपये खर्च करून आपण एखादा कन्व्हेन्स करून घेणं अतिशय गरजेचं आहे, ज्याच्या मार्फत तुम्हाला ऍडिशनल FSI 100 to 150 feet एक प्रत्येक फ्लॅटला मिळू शकतो आणि कन्व्हेन्स होऊ शकतो. मी जास्त काय बोलणार नाही, इवन हायकोर्टाने निर्णय दिला OC इज नॉट रिक्वायर्ड फॉर डीम्ड कन्व्हेन्स. एक तर शासनाने परिपत्रक काढलं, पण हायकोर्टाने म्हटलं OC इज नॉट रिक्वायर्ड फॉर. तसंच कन्झ्युमर कोर्टामध्ये एखादा तुमचा
कोर्ट मैटर चालू असेल तरी देखील तुम्ही ते विथड्रॉ करून तुम्ही डीम्ड कन्व्हेन्स मध्ये येऊ शकता. तिसरा आहे डीम्ड कन्व्हेन्स इज पॉसिबल इवन इफ देयर इज अ बॅलन्स एफेस. काही लोक म्हणत होते बॅलन्स एफेस आहे म्हणून डीम्ड कन्व्हेन्स होऊ शकत नाही. हायकोर्टाने म्हटलं की इवन बॅलन्स एफेस असेल चार महिन्याचा वर गेला असेल सोसायटी करून तर त्यांना डीम्ड कन्व्हेन्स करता येईल. शेवटचा काही ठिकाणी डिस्प्यूट ओपन स्पेसवर डिस्प्यूट आहे म्हणून करता येत नाही असं पण म्हणत होते. कुठल्याही प्रकारचा डिस्प्यूट असेल तरी सुद्धा डीम्ड कन्व्हेन्स सोसायटी नोंदणी झाल्यामुळे करता येते असं मी नाही म्हणत, हायकोर्टाचा निर्णय आहे.